नमस्कार मंडळी। तर आज आपण करणार आहोत बांगडा फ्राय। आणि बांगडा फ्राय साठी आपण बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मी डोकं काढून घेतलेलं आहे। आणि पटपट घाई असेल तेव्हा मच्छी फ्राय कशी करायची, कुठलाही मासा घ्या, तुम्ही बांगडाच घेतला पाहिजे असं काही नाही, कुठलाही मासा घ्या, रेसिपी ही सेम असणार आहे। इथे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। इथे मी एक चमचा ऑइल इतकी ही पेस्ट घालत आहे। आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली की त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालणार आहोत। हे आगरी पद्धतीचं लाल तिखट आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि तुम्हाला आवडत असेल तर हिंग, थोडस अगर, चवीप्रमाणे ज्याच्या त्याच्या अगर घालायचं आहे, चवीपुरतं मीठ, मीठ घातल्यानंतर हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय स्मूथ पेस्ट असल्या कारणाने व्यवस्थित मच्छीला लागत आहे। एका प्लेट मध्ये मोठे 3 चमचे ऑइल इतका रवा घ्यायचा आहे। रवा शक्यतो बारीक घ्यायचा, म्हणजे कोटिंग चांगलं होतं। आणि त्यामध्ये मी थोडासा मसाला घालणार आहे। तुमच्याकडे मिरची पावडर असेल ती घातलीत तरी सुद्धा चालेल। या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घालूया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला, 15 मिनिटं झालेली आहेत, मच्छी मेरिनेट झालेली आहे। हा जो फिश आहे तो असा यामध्ये गोळवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व बांगडे आपण ते गोळवून घेऊया। तवा मस्तपैकी तापला आहे, आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल मस्त तापलेलं आहे, आता हे बांगडे आपण त्यामध्ये घालू। सर्व बांगडे तव्यामध्ये घालून झालेले आहेत। आता खालच्या बाजूने आपल्याला 5 मिनिटं फ्राय करून घ्या। 5 मिनिटे झालेली आहेत, बांगडे उलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय खूप छान असा कलर आलेला आहे। पुन्हा 5 मिनिटं खालच्या बाजूने त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, खालच्या बाजूने देखील बांगडे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बांगडा फ्राय तयार झालेला आहे। तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा। अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, कमेंट, शेअर करायला देखील विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।